नमस्कार. खरं तर मी काही प्रेस घेणार नव्हतो, परंतु मला काल काही आमच्या गावकऱ्यांचे, मराठा समाजातील बांधवांचे खूप फोन आले आणि त्यांनी सांगितलं, महाराज आता समाजाच्या काही जो एक झाला आहे त्याच्यासाठी आपण थांबायला हवं. ठीक आहे म्हटलं, समाजाच्यासाठी थांबू आपण, पण माझ्यावर जे व्यक्तिगत आरोप जरांगे पाटलांनी केलेत त्याची त्यांनी जाहीर सगळ्या चॅनलवर माफी मागावी. मी थांबतो. आणि तसा त्यांना मी निरोपही पाठवला होता, परंतु त्यांनी काय अद्याप पावितो माझी माफी मागितली नाही. खरं तर कारण असं होतं की मी त्यांना जे प्रश्न विचारले हे सगळेच्या सगळे प्रश्न पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे प्रश्न आरक्षणाच्या संबंधित होते आणि त्यांनी माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी तर दिलंच नाही, परंतु त्यांच्या कुठल्याही प्रवक्त्यानं किंवा मराठा समाजाच्या कोणत्याही जो अभ्यासक आहे त्यांचं समर्थन देणार आहे, पाठिंबा देणार आहे, अशा कोणीही माझ्या एकाही प्रश्नाचं खंडन केलेलं नाही. मी काय प्रश्न उपस्थित केले होते की आपलं जे नेतृत्व आम्ही मान्य केलं ते पारदर्शकतेचा मुद्दा. आपण ओपन चॅनलसमोर बोलत होता, परंतु आपण तो भंग केला. लोणावळा वाशी मी आपल्याला सांगितलंय, आपण सातत्याने बदल करता तुमच्या भूमिकेमध्ये. तुमच्या सगळ्या भूमिकाही आपण सांगितल्या. आपलं नेतृत्व अपरिपक्व आहे हे आम्ही सांगितलं. या सगळ्या तिन्ही चारी मुद्द्यावर कोणीही खंडन केलं नाही. या उलट मला प्रचंड प्रमाणात शिवीगाळ, ट्रोल, जीवे मारण्याच्या धमक्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, असे सगळे प्रकार झाले. आणि त्याचबरोबर मी जी भूमिका घेतली या भूमिकेशी अनेक लोक, मराठा समाजातील अनेक लोक सहमत आहे. मी काय मराठा समाजाचा नेता नाही, मी नेतृत्व घडायला निघालो नाही आणि मला नेता होण्याची हौसही नाही, परंतु एक सत्य भूमिका. आपण लोकशाही देशामध्ये राहतो आणि प्रत्येकाला आपली एक भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मला तो भारताच्या संविधानानं दिलेला आहे. मी कुणालाही काही म्हटलं नाही. तुम्हाला जर उपोषण करायचं असेल तुम्ही उपोषण करा, तुम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर पाठिंबा द्या, पण मला जे सत्य समजलं ते मी आपल्याला सांगणार. सत्य आम्हामनी नव्हे गाबाळाचा धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे अशी बरे, नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर. मी काही भीडभाड ठेवणार नाही, जे काही खरं असेल ते आपल्याला सांगणार. आणि म्हणून वारंवार मी प्रश्न उपस्थित केले, आक्षेप घेतले, मला त्याचं उत्तर होतं, परंतु आक्षेप घेतले त्याबद्दल काहीच नाही, त्याचं एक उत्तर नाही. आणि माझ्यावर बलात्कारासारखा, विनयभंगासारखा, 300 कोटीची संपत्ती जमावल्यासारखा आणि सरकारकडून 40 लाख रुपये घेतल्याचे एवढे गंभीर आरोप झाले. मी म्हटलं पुरावा द्या, एकही पुरावा दिला नाही. आणि मी जर घेतले असतील, मी जर कोण्या माऊलीवर बलात्कार केला असेल, विनयभंग केला असेल, 300 कोटी जमवली असतील, तर मी नार्को ॲनालिसिस, लाय डिटेक्टर आणि ब्रेन मॅपिंग या तीनही टेस्ट या समाज माध्यमांच्या समोर देण्यास तयार आहे, अशी भूमिका मी स्पष्ट केली. या भूमिकेचंही कुणाला खंडन करता आलं नाही. काल पत्रकार परिषद घेण्याचं दुसरं कारण की कालच्या त्यांच्या सगळ्या ते आपण सगळा हा त्याला तमाशाच म्हणूया. आपण काय म्हणता माध्यम मला माहीत नाही, पण विवेकी माणसं कालचा जो झाला गेला प्रकार आहे त्याला 100% तमाशा म्हणतील. राजकीय नेतृत्वाची अपरिपक्वता कालच्या सगळ्या प्रकारातून या समाजाच्या, या देशाच्या समोर आली. नेतृत्व कसं असावं याचं भान, विवेक, संयम, आताताईपणा, विचार न करता निर्णय घेणे, या सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या समाजाने पाहिल्या. आपण 1.5 कोटी लोकांचं नेतृत्व करता असं म्हणता, पण काहीही त्याच्यामध्ये दिसलं नाही आणि त्यांनी हे स्वतः कबूल केलं. काल कबूल केलं की माझ्याकून आडमुठेपणा झाला, त्यांचे शब्द आहे स्वतःचे, आडदांडपणा झाला. कबूल केलं त्यांनी अनेक गोष्टी, मी जे आरोप केले त्यांच्यावर त्यांनी कबूल केले. मग आम्ही तुम्हाला काय इंग्रजीत सांगत होतो का आधी? तुमचा हेकेखोरपणा आहे, तुमचा आतताईपणा आहे, कबूल केलं त्यांनी. आणि काय म्हटले? मी विचार करून निर्णय घेतो. मग आम्ही काय कोणत्या पंजाबी भाषेत सांगत होतो का विचार करून निर्णय घ्या? ते विचारच करत नव्हते.
हे ते खोटपणा करत होते आणि हेच मी त्यांना वारंवार सांगत होतो हे थांबवा. आणि काल कुटीची सभा असणारा समाज 200 लोकांवर आला आणि घेतलेला निर्णय परत येण्याची नामुष्की आपल्या सगळ्या. आणि म्हणून तुमच्यावर आज याच्या आधी तुमच्यावर एकही नेता टीका करत नव्हता. आज कालपासून तुमच्यावर प्रचंड टीका व्हायला लागली. प्रसाद लाडांसारखे त्यांनी तुम्हाला नटसम्राट म्हणून टीका केली. नटसम्राट कुणाला म्हणतात? नटरंग पिक्चर पाहिला असेल आपण लक्षात येईल. हा तुमचा अपमान नाही, तुमच्या पाठीमागे असणाऱ्या समाजाचा अपमान आहे. तुमच्यामुळे मराठा समाजाला इतकी खालच्या दर्जाची वागणूक मिळायला लागली, छिथू व्हायला लागली. आणि म्हणून हे बोलतोय आम्ही, आमच्या बोलण्याचं अद्यापर्यंत कोणी खंडन केलेलं नाही. काय चूक होती आमची? का घाबरता मला? काय कारण आहे घाबरायचं? बारसकर महाराज हा फडणवीसचा माणूस आहे. काय संबंध आहे माझा फडणवीसाचा? काय संबंध आहे? एक फोटो काल समाज माध्यमावर प्रसारित केला. हा फोटो आहे. हा फोटो हे म्हणले, हे बघा तुम्ही फडणवीसाचे समर्थक, हे म्हणले, हे बघा फडणवीस, तुम्ही फडणवीसाचा पिल्लू, तुम्ही फडणवीसाचा आमका. आणि बरं झालं माझं, मी आभार मानतो. हा फोटो ज्यांनी समाज माध्यमांवर टाकला, मला सापडत नव्हता हा फोटो. या फोटोमध्ये जे आहेत हे आमचे पुण्याची मंडळी आहेत. हंडे देशमुख असतील, अजून कुणी असतील, त्यांना विचारा की आम्ही फडणवीसांची काय भेट घेतली, कशासाठी गेलतो फडणवीसांकडं? काय इलेक्शनचं तिकीट मागायला गेलतो? काय कार्यकर्ता आहे मी? पदाधिकारी आहे? काय आहे मी? का लाचार कुत्रा आहे? विचारा या लोकांना. हे जाहीर करतील आम्ही कशासाठी गेलतो. मराठा आरक्षण मागण्यासाठी 2017 आणि अनेक वेळा फडणवीसांची भेट घेतली. घ्यावीच लागते. आरक्षण काय मारुतीच्या मंदिरात बसून मिळत नाही, त्याला इथंच यावं लागतं. सरकार दरबारात यावं लागतं, काम करावं लागतं, न्यायालयात जावं लागतं. आपण काय केलं? मी टीका करणार आहे. मी त्यांना मी अजिबात दोष देत नाही. माझा मराठा समाज अतिशय भावनिक समाज आहे. आज त्याला कळत नाही, तो भावना आणि बुद्धी या दोन्ही गोष्टीचा त्याला मेळ बसत नाही, त्याला समजतच नाही. हा त्याचा दोष नाही, कारण ह्या बाबांनी इतकं नाटक केलं, इतकं नाटक केलं. आपण प्रसारमाध्यमांना माझी विनंती आहे, 4 दिवसापूर्वी उपोषणाचा 4th दिवस आपण आठवून पहा सगळ्या बांधवांना की या आमच्या नेत्याला 2 माणसं धरून 4th दिवशी 2 माणसं धरून धरून हळूहळू हळूहळू अशी तिकडं पुढं तरी नेत होती, आणत होती. आठवा आपण 4th दिवशी. आणि आज उपोषणाचा कितवा दिवस होता कालचा? आज हा माणूस 15 माणसाला आहे करा, 15 हत्तीचं बळ दरातन ढकलून देतोय. चाललो मी मुंबईला, चाललो इकडे, चाललो तिकडे, चाललो कुडून बळ आले. काय ताकद आहे, काय जादू आहे? अरे कधीतरी जागा या, कशासाठी बोलतोय मी? तुकोबाराय सांगतात उपकारासाठी बोलो हे उपाय, येणे विन काय चाडा अम्मा. बुडते हे जन नाही तर खेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या तुका म्हणे माझे निवतील डोळे, भोग देते वेळी येईल कळो. तुमच्यावर तुमच्या चांगल्यासाठी बोलतो, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ. हे आमचं काम आहे सांगणं. आता ताईपणा करा, मग आधीच विचार करायचा ना. का नाही केला विचार आधी? कबूल केलं त्यांनी, अनेक गोष्टी कबूल केल्या. माझ्यावर व्यक्तिगत चारित्र्याच्या माझ्यावर शिंतोडे उडवले. अद्याप पावे तो कुठे आहे ती माय माऊली जिच्यावर मी अत्याचार केला? का नाही आणलं? कुठे आहे ते 300 कोटी रुपये? काय पुरावा आहे तुमच्याकडं? का नाही माझ्यावर चौकशी केली? का नाही माझ्यावर पोलीस केस केली? एखाद्या सामान्य घरातील मी काय गेंड्याचं कातड पांघरीला पुढारी नाही. तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस आहे मी. माझ्यावर जे आरोप केले, आत्महत्या करण्यासारखी वेळ आमच्या परिवारात येऊन बसली. चारित्र्यानं समाज, चारित्र्यानं जगणारा समाज आहे आम्ही. शेतकरी का आत्महत्या करतो? काय कारण येतं? कुणी दुखावलं, कुणी अपमान केला तर शेतकऱ्याला ते सहन होत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. आमच्या इमेजवर हल्ला झाला, बलात्कारी म्हणून तुम्ही आम्हाला संभावलं. गावचे लोक तुकोबरायनी हेच सांगितलं ना, कोपला पाटील गावीचे हे लोक, तिथपर्यंत गावचे लोक कोपले. आभार आहे गावच्या लोकांची. एक गोष्ट मात्र त्यांनी
मला अभिनेत्यांचा आभार मानतो की त्यांनी माझ्यावर असलेले बलात्कार आणि विनयभंगाचे जे आरोप आहेत आणि पैशाचाही आरोप आहे तो खंडन केला. कारण त्यांना चांगलं माहिती मी कधीही कीर्तनाचा एक रुपया घेतलेला नाही. माझ्या गावकऱ्यांची मी हां त्यांना त्यांची भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे. त्यांनी जरांगे पाटलांना भूमिका त्यांचा पाठिंबा दिला, काही अडचण नाही. दोन गोष्टी आमच्या गाल गावकऱ्यांनी केल्या, त्यांना पाठिंबा दिला आणि माझ्या आरोपांचं खंडन त्यांनी केलं. नाही, आमचा महाराज या कॅटेगरीतला महाराज नाही. आपण विचार करायला पाहिजे. विचार करता ही 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 खरी हानी आणि हे नुकसान आहे. काल आम्ही काय खोटं बोलतो का? पुराव्याशिवाय मी बोलत नाही. ते सगळे बिगर पुराव्याचे बोलतात, काही एक पुरावा नाही, वेग बोलतात, राजकीय बोलतात. आपला ही लढाई कशासाठी आहे? मराठा समाजाची ही लढाई आरक्षणासाठी का? टीका करण्यासाठी? कोणावर? राजकीय टीका करण्यासाठी आहे का? काल तुम्ही ज्या अभद्र भाषेमध्ये, मला त्या फडणवीसांचं काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही माझा. त्यांची विचारधारा वेगळी आहे, माझी विचारधारा वेगळी आहे. काल तुम्ही जो पुरोगामित्वाचा बुरखा कपडे घातले, काल ज्या जातीवरून तुम्ही शिव्या दिल्या, सरकारकडून जर आपल्याला काम करून घ्यायचं असेल, काम काढून घ्यायचं असेल, तर व्यवस्थित सभ्य भाषेत बोलावं लागतं, चालावं लागतं, कार्य करावं लागतं. उठसूट शिव्या दे, उठसूट शिव्या दे. पाहिलं ना आज काय स्टेटमेंट होतं मुख्यमंत्र्याचं? लिमिटच्या पुढे गेलं का? आपण करेक्ट कार्यक्रम करतो. करेक्ट कार्यक्रम कोणाचा झाला? तुमचा नाही झाला, तुमच्या पाठीमागं असणाऱ्या समाजाचा करेक्ट कार्यक्रम होतो. काय मिळालं आम्हाला? काय मिळालं? 30-40 हजार कुणबी ज्या नोंदी, त्याच्यातही प्रॉब्लेम्स आडनावं नाहीत. कशी यंत्रणा काम करीन? सरकारची इच्छाशक्ती असेल तरच यंत्रणा काम करते. 2-2 दिवसात कुणबीचे दाखले दिले. सरकारची इच्छाशक्ती असल्यावर, प्रशासनाची इच्छाशक्ती असल्यावर काय होऊ शकतं? हा सगळा मराठा समाजाचा रेटा, मराठा समाजाचा दबाव होता. आपण चुकलात जरांगे पाटील. काय आम्ही आपल्याला म्हणत होतो? कशासाठी आम्ही आपल्याकडे आलतो? आमची इच्छा होती आपण जातीच्या प्रमाणपत्राबरोबर, मी त्या भूमिकेशी 100% पाहिल्यापासून सहमत आहे. ही कायदेशीर लढाई जरी मला किती शिवे दिल्या, काहीही बोलले, तरी मी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याची कायदेशीर लढाई एकटा चालू. कारण मी 2006 पासून आम्ही व्रत घेतलंय, कुठल्याही परिस्थितीत मिळवून देणार. तुम्ही विचार करायचा ना आधी? काय विचार करा तुम्ही? रागाच्या भरात उठले, हा हा हु हु हे हे हे, तमाशा 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 तमाशा, सगळा तमाशा केला. तुम्हाला विचार करता नाही आला आधी? काय तुम्ही तुकोबारायांचं नाव घेतलं, मी जगद्गुरु तुकोबारायचा असायन तसायन, काय माहिती तुम्हाला तुकाराम महाराजांचं? तुका म्हणे आधी करावा विचार, शूरपणे तीर मोकलावा. आधी विचार करायचा मग बाण सोडायचा. आधी बाण सोडितो मग विचार करीतो? ही काय पद्धत? याला नेतृत्व म्हणतात? हे सांगतोय ना मी समाजाला, याच्यापेक्षा काय वेगळं सांगतोय? मी उणेवा दाखवतो, दोष दाखवतो. अवगुणते येथे नाही प्रतिष्ठिले, माझे होता आले शिष्टाचार. अवगुणाची कोणीच प्रतिष्ठा करू होत नाही, कधीच होत नसती. नेहमी गुणांवर चर्चा होती. काय गुण आहेत आपल्यामध्ये? जे गुण होते ते गुण आपण सोडून दिले, पुराव्याशिवाय बोलत नाही. काल वाळेकर, बबनराव वाळेकरांनी प्रेस घेतली, माझ्यावर आरोप केला, तुम्ही वेग बोलता, तुम्ही नुसतं बोलता, तुम्ही टीका करता. त्यांचा 18-20 वर्षाचा सहकारी आपण पाहिले, आपल्यापैकी अनेक बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. आपण त्यांची प्रेस पाहिली. बबनराव बाबूराव वाळेकरांच्या डोळ्यातले अश्रू सगळ्या लोकांनी पाहिले. ते ओरिजिनल अश्रू होते, ओरिजिनल. आपल्याला कळतं बॉडी लँग्वेज, आपण सुज्ञ आहात, आपल्याला सगळं कळतं. हा माणूस पोटतिडकीनं बोलतो का, डुप्लिकेट करतो का? याची फॅब्रिकेटेड स्क्रिप्ट आहे सगळी. त्याची काल फॅब्रिकेटेड स्क्रिप्ट होती सगळी, तो जे बोलत होता ना. अंतकरणातल्या भावना तुम्ही समजून घ्या. हा कुठून आला, मधीच कस काय आला, तुला कोणी सांगितलं होतं? पोलिसांच्या समक्ष, न्यायालयाच्या आवारात तरुणांना, अरे उडी मारून पळून गेला हा, दुसऱ्याला करायला लावतो आणि हा उडी मारून पळून जातो. मराठा बांधवांनी आत्महत्या केल्यात कोण जबाबदार आहे त्याला? आरक्षणासाठी केलेल्या आत्महत्याला त्याचा शोध व्हायला पाहिजे. नेतृत्वाने चुकीचं जर काही बोललं, याची भाषण आहे, स्टेटमेंट येतं. शहागडच्या पुलावर भाषण केलं, रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे.
की मी गोदावरीचे आरक्षण मिळालं नाही तर गोदावरीमध्ये उडी मारून आत्मदहन करणार, जलसमाधी देणार. तुम्ही ते घेतली नाही. तुमच्या मागून अनेकांनी आत्महत्या केल्या. कोण जबाबदार आहे? सायकोलॉजी पहा, मानसशास्त्र पहा. नेतृत्वाच्या सांगण्याचा परिणाम समाजावर होत असतो. हे असतं नेतृत्व. मी सांगणार शेवटचा श्वास असेपर्यंत मी सांगणार. बहुमत कोणत्या बाजूला याचा विचार मी करणार नाही. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमत. माझ्या तुकोबरायाने सांगितलंय कुठेही बहुमत असन सत्य जिकडं असन तिकडं जायचं. ते सत्य सांगण्याचं आम्ही काम करतो. अरे आम्ही तू तोडणार आहे, तोडणारा तू तोडणार आहे, आम्ही जोडणार आहे. तर तू पेटवणार आहे, तू पेटवणार आहे, आम्ही विझवणार आहे. तर तू झुंडशाहीचा समर्थक आहे, आम्ही कायद्याच्या आणि संविधानाच्या राज्याचे समर्थक आहोत. तू द्वेषाचा समर्थक आहे, द्वेष मत्सर पसरवणं हा तुझा उद्देश आहे. प्रेम आणि शांती पसरवणं हा आमचा वारकऱ्यांचा उद्देश आहे. उद्याचा इतिहास लिहिला जाईल मराठा समाज. मला आनंद आहे, खात्री बदनाम होणार नाही. उद्या म्हणतील लोक सगळेच मराठ्याचे लोक झुंडशाहीचे नव्हते समर्थक, सगळेच मराठे लोक द्वेषाचे नव्हते, सगळेच मराठे. मला याचा आनंद आहे. आम्ही ज्या भूमिका मांडल्या, वारंवार वारंवार भूमिका मांडल्या, तुमच्यामुळं मराठ्यांच्या पोरांचं नुकसान झालं. वाळेकरांची प्रेस, वाळेकरांची साक्ष, वाळेकरांची शिक्षा, मग ते राजू जराड असन, खुने असतील, अजून सगळी मुलं असतील, ही साक्ष आहे, हा पुरावा आहे. विवेकी मराठा समाज, शून्य मराठा समाज, त्याचबरोबर असलेला सगळा इतर समाज हा या भूमिकेशी सहमत आहे. आणि मला हे काम आपण करणार आहोत. काय मिळालं? मराठा समाजाचं अत्यंतिक नुकसान झालं, प्रचंड नुकसान झालं. कितीतरी मोठं जे भरून न निघता येणार नुकसान झालं, मिळालं एवढं नुकसान एवढं झालं. तुम्ही कोणत्या तरी नेत्याच्या सांगण्यावरून, जे नेत्याच्यावरून तुम्ही सांगता ना, जे ज्येष्ठ नेते आहेत ना, त्यांच्या सांगण्याचं काम करता ना, त्यांची विचारधारा काय आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये, तपास करा, विचारा. तुम्ही म्हणता कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले पाहिजे, तुमच्या जाणत्या राजाला विचारा तुमची भूमिका काय आहे. त्यांची भूमिका आहे आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे, जातीवरचं आरक्षण बंद झालं पाहिजे आणि आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे. अशी जिकडून तुम्हाला स्क्रिप्ट येते त्या नेत्याची अशी भूमिका आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आणल्या पाहिजेत. काल अनेक गोष्टी त्यांनी मान्य केल्या. राग हा नेतृत्वाचा राग हा त्या एका माणसाला घात करीत नाही, त्याच्या पाठीमागे असणाऱ्या समाजाचा सुद्धा घात करतो. काल त्यांनी काही गोष्टी मान्य केल्या, माझ्यावरचा आरोप फोडला नाही, पण मला सांगावं लागेल की उपोषणाच्या काळात आपण दूध भाकर खाल्ली हे तुम्ही मान्य केलं, राहिलं नाही तुमच्या पोटात. वैयक्तिक मैत्री माझ्यावर आरोप करता. अरे शीशे के घर में रहने वाले दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंका करते, बराबर आहे का? हा वैयक्तिक मैत्री. टोपे साहेबाचे फोटो दिसले, तुमची जाहीर झाली ना, माझे फोटो दाखवता माझे फडणवीसांबरोबर. अरे हे काय संबंध माझी वेगळी, प्रचंड नेटवर जाऊन बघा. माझ्या इतकी टीका फडणवीसांवर भारतीय जनता पक्षावर कुणीच केली नाही, आणि मला त्यांचा कार्यकर्ता ठरवता, काय संबंध माझा? आणि म्हणून याचं खंडन करण्याकरता मी या ठिकाणी आलो. काल त्यांनी सांगितलं की मी कोणाला पाठिंबा द्यावा, हा माझा संविधानिक अधिकार आहे. मी टोपेनला पाठिंबा दिला, हा माझा संविधानिक अधिकार आहे. अरे बाबा, तू मराठा समाजाचं नेतृत्व करतो, तुझ्या टोपेनच्या विरोधात जो माणूस उभा होता तो कोण्या जातीचा होता? तोही मराठाच होता. मग असं का, जिथं दोन मराठा समाजाची माणसं उभा असतील तिथं कशाला एकाच्या पारड्यात वजन घालायचं? तुम्ही तुमचं लढा, लोक ठरवतील काय करायचं ते. अशी समाजाची संघटना काही कामाची नाही. नेतृत्व काय करू शकतं? अण्णा हजारेंचं आंदोलन त्याला पुरावा आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून केजरीवालांची निर्मिती झाली, आपल्या आंदोलनातून काय होणार आहे? गावगाव भांडणं तुम्ही सांगतात मी मेलो का? मला आधी म्हणले मंत्रालय दारात नेऊन टाका, आणि आता कोणता सागर बांगला आहे त्याच्या दारात नेऊन टाका. तुम्हाला मरायसाठी आंदोलन आहे का? तुम्ही मरावून गावगाव दंगली व्हावात, जाळपोळी व्हावात, काही हजारो लोक मारावात अशी तुमची इच्छा अपेक्षा आहे का? काय करायचं आहे काय तुम्हाला?
तुमचं उद्दिष्ट काय हे आपण सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आधी काही नाही बोलता, काल म्हणले की माझ्यावर 420 गुन्हा, माझ्यावर आरोप केले त्यांनी ना, काल म्हणले माझ्यावर डाव आहे 420 गुन्हा दाखल करायचा. साहेब तुमच्यावर ऑलरेडी 420 गुन्हा दाखल आहे, यू आर चिटर. आणि ते सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या नाटकातले पैसे खाल्ले, हा ब्लेम तुमच्यावर आहे, हा आरोप तुमच्यावर आहे. तुम्ही संभाजीराजांना सोडलं नाही, तुम्ही आणि म्हणून मी आधी काय, कारण भावनेच्या भरात जातो, मला खूप संयमात बोलायचं सांगितलं, या सगळ्या गोष्टी आहेत. मी खरं प्रेस घेणार नव्हतो, पण त्यांनी माझं नाव घेतलं. माझा आणि फडणवीसांचा कुठलाही संबंध नाही, त्यांचं माझं पक्षाचं काही घेणं देणं नाही. जोपर्यंत, आणि पुन्हा शेवटी मी सांगतो की मराठा समाजाच्या माझ्यावर नाराज असलेल्या, माझ्यावर राग व्यक्त करीत असलेल्या बांधवांना माझी विनंती आहे की बुद्धी भावना थोडी खाली ठेवा आणि बुद्धीच्या निकषावर खरं खोटं तपासा. येणारा काळ, काळ हेच याला एक औषध आहे, काळ हेच याला एक उपाय आहे. ते वाळेकर जे आहेत, मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललेलो आहे, त्या राजू जराडशी प्रत्यक्ष बोललेलो आहे. वाळेकरांनी आणि राजू जराड यांनी सांगितलं, वाळेकरांवर 307 अंतरावलीचा आत्ताचा गुन्हा लेटेस्ट दाखल आहे, ज्याच्यावर दाखल आहे तो प्रत्यक्ष सांगणारा आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की राजेश टोपे आले होते, कोणत्या तरी तारखाच्या घरात मिटिंग झाली आणि मग तिथून आम्हाला सांगण्यात आलं की मनोज जरांजे पाटलाने सांगितले की दगडफेक करा, जाळपोळ करा, आणि त्याच्यानुसार दगडफेक जाळपोळ झाली. हे त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही, टोपेंचा तर काल फोटोज दाखवला त्यांनी, तो क्लिअर कट फोटो दाखवला. टोपे गावात आले होते ही माहिती त्यांनी सांगितली. मी तथ्यावर बोलतो, ते जे बोलले ते बोलतोय. आणि मी मुद्दा असा मांडला होता की याचा फायदा कोणाला होतोय, लगेच इलेक्शन आहे, मराठा समाज सरकारवर नाराज आहे, मी पण नाराज आहे सरकारवर, कारण अनेक गोष्टी शेतीचा गोष्टी असतील, अनेक गोष्टीमध्ये सरकारचं अपयश आहे. मी 100% नाराज आहे त्यांच्यावर, अख्खा मराठा समाज नाराज आहे. आणि मग याचं रूपांतर मतात कसं परिवर्तित करायचं, हे जे तो राजकीय पक्ष डावपेच करतो त्याच्याप्रमाणे ते त्यांची करता येते. माझा तिकडं रोख आहे, मी काय नाव घेत नाही, माझ्याकडे पुरावा नाही. माझ्या घरच्यांनी सांगितलं, बाबा तू बोलायला जातो तुझ्या अनावधानी की हा आई आईला काळजी आहे, पत्नीला काळजी आहे. लगेच फोन आला, लगेच चिठ्ठी आली, थांब तुम्ही लय बोलायला लागली, घर ते काळजी वाटते ना त्यांना. असं हे सगळं घडवून आणण्यामागे नाही, जरा एखादी घटना घडली तरी वेगवेगळे अनेक कोण असतात. तर पोलिसांनी लाठीचार्ज केला का केला हे माहीत नाही, हां. आणि त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया उठल्या त्याच्यामध्ये कुणी सांगितलं जाळपोळ करायला, कुणी रास्ता रोखो करायला सांगितली, तो एक भाग आहे, त्याचं संशोधन झालं पाहिजे. हा बिलकुल आधी झाला, हा आधी कसं काय, समजा पोलिस आपल्या गावात आले, कोणत्या गावातले माणसं असे का अरे पोलिस आले हणारे दगड, असं थोडीच होतं. आधी अरे होतो आणि मग कार्य होतो, हा सहज नियम आहे. पोलिसांवर नाही, मला नाही माहिती, माझ्या माहितीप्रमाणे असं आहे. तर ठीक आहे, जा नाही मी नव्हतो तिथं, नाही मी माझ्या गावी होतो, मी नव्हतो तिथं. तुम्ही आरोपांचं खंडन करताय, त्यांना
हे काय झालं, आमच्या समाजानं मला खूप खूप विनंती केली, मला सांगितलं की तुमच्यामुळं या आंदोलनाला डाग पडणं असं काही करू नका. जे माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्यात आले होते त्या आरोपाचं मी खंडन केलं. मी आणि मी आपल्यासमोर नार्को टेस्टला जायला तयार आहे हेही मी सांगितलं. मी त्यांच्यावर जे आरोप केले आणि मी त्यांना आव्हान दिलं की आपण इथं या, आपणही नार्को करा, ब्रेन ॲनालिस करा, लाय डिटेक्टर करा, आपणही करा, तर त्यांनी ते स्वीकारलं नाही. याचा अर्थ माझ्यावरचे गुन्हे आणि गुन्हे आपल्यासमोर आलंही नाही. 8-9 वर्षापूर्वी झालेल्या घटना कुणी कोणावर, एखादं उद्या उठून म्हणून मी पंतप्रधान 50,000 रुपये दिलेले आहेत आणि मी त्याच्यावर 420 दाखल करू, असं कसं होईल? पुराव्याशिवाय काहीच होत नाही. त्यांची जे कोणी म्हणत असतं माय मावल्या बा आमच्यावर, त्यांनाही बोलवा, त्यांची नार्को घ्या, त्याच्यातून सत्य बाहेर येईल. नाही, आमची भूमिका पहिल्यापासून अशी आहे की ज्या कुणबी नोंदी जिथे जिथं आहेत त्या सरकारने, मी त्यांना आधीच म्हणलं होतं की आपण व्यवस्थित बोला. तुम्ही काय म्हणता की आम्हाला OBC आरक्षण मिळालं पाहिजे, वादाचा मुद्दा इथंच तयार होतो. मी काय त्यांना बोला, शब्द काय सांगितली की आपण बोलताना असं बोला की ज्या आमच्या कुणबीच्या नोंदी आता ज्या 70 वर्ष प्रशासनानं लपून ठेवलेल्या आता, त्या आमच्या हक्काच्या कुणबी नोंदी आम्हाला परत आम्हाला द्या. आम्ही थोडी OBC आमच्या कुणबीच्या नोंदी आम्हाला मिळाल्या की आम्हाला आपोआप आरक्षण मिळतं. ज्यावेळेस पेपर्स व्यवस्थित होते, कागदपत्र चांगले होते, अभिलेख आता तुकडे तुकडे झाले, कागदपत्र जीर्ण झाले, अनेक नोंदी खराब झाल्या, हे सरकार त्या प्रशासनाचं तात्कालिक सरकारचं पण अपयश आहे ना. मग हेच मागणं होतं आमचं की आमची भूमिका हीच आहे की कारण मराठा समाजाला वेगवेगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. एका निर्णयात सांगितले कुणबीन मराठा हे एकच आहेत आणि दुसऱ्या याच्यात सांगितलं कुणबीन मराठा हे वेगळे आहेत. पुन्हा कोकणातल्या लोकांची मागणी मराठाच द्या आम्हाला, अनेकांची मागणी मराठा द्या, अनेकांची मागणी कुणबी द्या, अशी संमिश्र आहे सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळं ज्यांच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी द्या आणि ज्यांच्या ज्यांना लागत नाही त्यांना मराठा जे आरक्षण आहे ते त्यांनी घ्यावं. नाही नाही काहीच बोलणं नाही झालं. मी इथले पोलीस आहे यंदा आपलं सांगायचं तर पत्रकार परिषद आहे, मग ते इथं व्यवस्था करतात आणि जिथं राहतो तिथं मला नेऊन सोडतात. बघ एवढंच, बिलकुल नाही बिलकुल, माझा फोनच बंद येईल, कसं काय कॉन्टॅक्ट करतील. आहे ना, माझ्या समाजाने मला सांगितलं आहे आता सामाजिक समाजाच्या एकीला काही लांछन लागण असं काही तुम्ही बोलू नका. मी तेच प्रश्न विचारतोय ना की तुम्ही सांगा ते. माझ्याकडे अनेक रेकॉर्डिंग्स येतात, अनेक पुरावे येतं, पण तुम्ही पण सांगितलं पाहिजे ना, कारण तुम्ही पारदर्शकपणाची भूमिका आधीपासून मांडलेली आहे. मी आज सगळं ट्रान्सपरंट काम आहे, मग एकदा तुम्ही बी नार्को करून टाका, मी बी नार्को करतो. अहो 40 मिनिटं बोलले ना, मला म्हणले हा भंगार माणूस आहे. काय म्हणले? हा भंगार आहे. भंगार माणसावर 40-40 मिनिटं बोलतात का? काय मला एवढे घाबरतात? काय माझ्याकडं असं? तुम्ही घाबरायला काय? माझ्याकडं सत्य आहे म्हणून ते मला घाबरतायत. किती माझा काल वारंवार उल्लेख केला, आधी मला त्यांनी हेंगळीवारी नेलं सगळं, हे आवलटकर महाराज येईन, या वेन त्या वेन, जेव्हा त्याला कळलं अरे हे काय प्रकरण खरं बोलायला लागलो ना, मग तिथे गडबड झाली. यांनी पुराव्यासह बोलायला लागलो मग गडबड झाली. घाबरलेले होते काल, त्यांचं पहा बोलणं पहा, डोळे, त्यांचा आवाज, त्यांचं सगळं ताळतंत्र सुटलेलं होतं त्यांचं. आणि हे असं अपरिपक्व नेतृत्व समाजाला एक दिवस खड्ड्यात नेऊन घालणार हे 100% मला माहिती आहे, म्हणून मी बोलतोय. बस येतो कळवळा म्हणून या. आता एखादा काय झालं, एखादा माणूस, हे बघा आता जे जे जरांगेंचे समर्थक आहेत भावनिक, हां
ते सगळे जरांगेंचे समर्थक, भावनिक असलेले समर्थक, त्यांना असं वाटतं आहे की त्यांनी आता ते छगन भुजबळ सोडूनच दिला आहे, ते मला धरलं त्यांनी, माझ्या मागंच लागले हातपाय धुवून आणि मला मारलं का यांना आरक्षण भेटणार आहे असं दिसतं आहे चिन्ह. मग आता ज्याला मला मारायचं आहे तो काय असं सांगून येणार आहे का बा आता तुमच्या संगत हे करायचं मारायचं आहे तुम्हाला? मग मी लगेच प्रिकॉशन घेईन, मला चार आणि पोलिसांनी पकडल्यावर माणूस खरं बोलतो खोटं बोलतो? पोलिसांनी पकडल्यावर माणूस आपल्या बचावाचंच बोलणार, ते बचावाचंच बोलले. त्याच्यामध्ये क्लिअर कट मला दिसलं की एक जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नवी मुंबईचा पदाधिकारी होता त्या मोठ्या साहेबाच्या गटाचा. तुम्ही आता भुजबळांचा उल्लेख केला, त्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैलमध्ये तुम्ही जारांगेबद्दल बोलताय, जारांगे तुमच्याबद्दल बोलताय, मात्र भुजबळ थोडेसे बाजूला आहे, तुम्ही जारांगेच्या सोबत होता आणि त्यावेळी त्यांची असणारी भूमिका किंवा तुमचा भुजबळांना असणारा विरोध आताही आहे का आणि भुजबळांच्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? भुजबळांना विरोध आहेच, प्रचंड टीका केली त्यांच्यावर, तेही खोटं बोलले आंबेडच्या सभेमध्ये, जिथे खोटं बोलले तिथं मी खोटंच बोललो ना, फडणवीस चुकले तिथं फडणवीस चुकलेच ना, आणि जे बरोबर असतील ते जरांगे साहेब चुकले त्यांच्यावर आम्ही टीका केली कोणला? आणि सगळ्या रेकॉर्डेड आहेत माझ्या सगळ्या, म्हणजे आमच्या छोट्या छोट्या सोशल मीडियावर आहे, तुमच्या आपल्यासारख्या चॅनलवर नाही. आणि आरोप केला त्यांनी काल तो फार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाते, ते काय झालं इतका अहंकार आला आहे? तुम्ही कसं काय त्यांना मीडिया उपलब्ध करून दिला? तुम्ही कोण ठरवणार मीडिया कोणाला स्पेस द्यायची हे तुम्ही ठरवणार का जरांगे ठरवणार? त्यांना 5 महिने उभी व्हॅन तिथं उभे आहे, आता किती खर्च येतो काय होतो तिथं उभा आहे, मी असाच आक्षेप घ्यायचा का? तुम्हाला कसं काय मीडिया उपलब्ध झाला? कोण याच्या मी घेऊ का असा आक्षेप? तुम्ही कोण ठरवणार? ते ठरू द्या ना, या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला ठरू द्या. हे प्रत्येक ठिकाणी ही झुंडशाही आहे. तुम्ही एक पाहिला असेल एक व्हिडिओ, एक बस चालली होती रस्ता रोखो होता आत्तामधीचा, एका माऊलीचं लहान लेकरू दवाखान्यात घेऊन चाललं होतं, अत्यवस्थ होतं, रस्ता रोखीतल्या आमच्या या पोरांनी गाडी अडवली, ती बाई सांगत होती बाबा रे माझं पोरगं मारायला लागलं दवाखान्यात, नाही तर वाचून दे. तिचा आक्रोश पहा, तिच्या वेदना पहा, भयानक तिचा डोळे पहा. हे व्हिडिओ माध्यमा लोक काय म्हणतील मराठ्यांना? अरे असेच गुंडगिरी करणारे लोक आहेत असेच. अरे आपलं नेतृत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व आहे, आपल्याला त्यांचा आदर्श आहे. 18 पगड जाती महाराष्ट्रात त्या सगळ्यांना घेऊन जाण्याचं नेतृत्व असलं पाहिजे. द्वेष विखारी मत्सर पसरवणं हे मराठ्याचं काम नाही, जोडण्याचं काम आहे आणि तेच आम्ही करतोय. शाहू महाराजांचा फोटो नाही कधी लावला? देणारा समाज होता, देणारा मराठा समाज हा देणारा समाज होता. आज काय अवस्था झाली? कशाला आलो मुंबईला? आरक्षण कुणी दिलं? शाहू महाराजांनी दिलं, मराठा होते. आणि आज परिस्थिती आली त्याच मराठ्यांना हे शोधलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. कुणाच्या? अरे भुजबळांच्या मागे आहेच ना. काय झालं हे आमच्या साहेबांनी इतकी टीका केली ती सगळे संघटित झाले आणि सगळे संघटित आधी ते नव्हतेच भुजबळ आपलं शांत त्यांची गाडी चालली होती. आमच्या साहेबांनी आरक्षणावर बोलायला पाहिजे, मुद्द्यावर बोलायला पाहिजे, ते मुद्द्यावर बोललेच नाही, ते व्यक्तीवर बोलले. इतके दिवस भुजबळांवर बोलले, पहिल्यांदा त्यांचं स्टेटमेंट बघा, फडणवीस हा मराठा द्वेष्ट आहे, हकलून दे त्याला, कशाला ठोका त्याला, कशाला ठोका मंत्री, ही भाषा आहे त्यांची. नंतर त्यांची भाषा बदलली, फडणवीस साहेब शिंदे साहेब, फडणवीस साहेब साहेब करायला लागली त्यांना, साहेब साहेब करायला लागली. आणि काल त्यांचा ताळतंत्र सुटला, काल पुरोगामित्वाचा बुरखा त्यांनी पांघरला म्हणजे सुईनुसार आवश्यक. पुरोगामित्व हे कपड्यासारखं नाही पाहिजे, जेव्हा काढायचं तेव्हा घालायचं. बुरखा पांघरला त्यांना वाटलं बा हे पुरोगामी लोक आपल्या पाठीमागे आले पाहिजे म्हणून त्यांच्या जातीचा उल्लेख केला. अरे आम्ही वारकरी येतं, समानता आमच्या तत्वात आहे, समचरण दृष्टी, समानता विषमता नाही, सगळे आम्हाला सारखे येतं, सर्वा घटी राम देहादी एक हे मानणारे आम्ही येतो, हे आमची विचारधारा आहे. तुमची सोयीस्कर विचारधारा आहे आणि ही घातक आहे. वेगळेच विचारता भाऊ. बागेश्वर धाम यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल एक वक्तव्य केलं होतं, ते वादग्रस्त विधान होतं, त्यावेळी तुमचा विरोध होता का आणि त्यावेळी तुम्ही कुठली भूमिका घेतली होती? अहो माझा विरोध होता, मी पारनेर तालुक्यात त्यावेळेस होतो आणि भूत भविष्य कळो यावे वर्तमान हे तो भाग्यहीन त्यांची जोडी जगरुडीसाठी मांडलेले दुकान जातो नारायण अंतरुणी. आपण दुकान मांडलेलं आहे हे मी नाही म्हणत, तुकोबार आहे म्हणतात. भूत भविष्य वर्तमान सांगणं ही दुकानदारी आहे. या अभंगावर मी कीर्तन केलं होतं आणि त्यांचा निषेध केला होता, त्यांनी नंतर येऊन माफी मागितलेली आहे. महाराज,
हो बिलकुल, माझा काही देहू संस्थान जे आहे ते पुण्यातल्या धर्मदाय आयुक्ताकडं नोंदलेली एक संस्था आहे आणि त्याच्यामध्ये तुकोबारायांचे जे वारस आहेत वंशज आहेत ते सगळे सदस्य आहेत आणि त्यांच्यातून सगळे ट्रस्ट निवडले जातात. मोऱ्यांच्या व्यतिरिक्त त्या देहू संस्थानामध्ये माझाच काय कोणाचाच संबंध नाही. त्यांनी असं जाहीर केलं का की हे तुकारामांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पाया पडू शकत नाहीत असं जाहीर केलं त्यांनी? ते असं म्हणू शकतात का तुकाराम महाराजांचा आणि यांचा काही संबंध नाही? मी भंडारा डोंगर हा उल्लेख केला, जगद्गुरु तुकोबारायांची जर साधना केली तिथं मला आता तिथंही खूप काय झालं, सत्य भूमिका मांडल्यामुळं तिथंही मला त्रास सगळीकडंच त्रास व्हायला लागला, प्रचंड त्रास व्हायला लागला. माझी विनंती आहे बा माझ्यातलं तरी सत्य बघा. मी जे प्रश्न उपस्थित केलेत ते आपण विचारा ना त्यांना, तुम्ही एकही प्रश्न विचारित नाही आणि केवळ मला जीवे मारण्याची धमकी, माझ्यावर निषेधाचा निषेध, माझ्या एकट्यावर निषेध नाही झाला, निषेधाचा काही पडिला आघात त्याने मध्ये चित्त दुखावले, तुकोबारायांनी लिहून ठेवले तसं त्यांचं माझंही दुखावलं ना. कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भिक, माझ्यावरही तीच परिस्थिती आली ना. ही परिस्थितीची साधू सांगत आहोत, मी भोगतोय आज ते सगळं, जीवन मरणाच्या कधी मरण मी हे सांगता येत नाही. पण ज्या पद्धतीने त्यांनी संबंध असल्याचं म्हटलंय, पण एकीकडे तुकाराम महाराजांचा मनोजदारीने अपमान केला त्या संदर्भात त्यांनी भूमिका जाहीर केला त्याबद्दल तुम्हाला? काल त्यांच्या गाडीमध्ये जे महाराज बसले होते, माझी विनंती आहे देव संस्थानला, खरोखर विनंती नम्र, आपण पाहिलं ते असे बसलेले होते, आधी प्रचंड जोशात नंतर परत शांत, समाजाला लक्षात येत नाही का आपले सुईस्करपणे. आणि मग त्यांच्या पाठीमागे एक महाराज आलती, त्या महाराजांनी जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग बदललेला आहे आहे आहे. मला विचारायचं महाराष्ट्रातल्या समस्त वारकऱ्यांना हे विचारायचं आहे, देहू संस्थानाला हे विचारायचं आहे, तुकोबारायांचा अभंग बदलला हे आपल्याला मान्य आहे का? त्याच्यावर आपण का बोलत नाही? कालवणी विष केला अमृताचा नाश करून टाकलाय आपण, काय पद्धत? आणि पहिल्यांदा असं झालंय, पहिल्यांदा की वारकरी संप्रदाय दोन गटात तुटला, मराठा आणि इतर सगळे ओबीसी या दोन गटात पहिल्यांदा तुटला आणि हे सगळं पाप या आमच्या नेत्यावर आहे. सरकार सरकारच आहे, सरकार नेहमीच फशीतच असतं सरकार, असं काय सरकारने सांगितलं म्हणजे लगेच काम केलं का? सरकार ते कामच करतं सरकार, प्रशासनामध्ये काम पटपट झालं नाही हा त्याचा दोष आहे वेगवेगळ्या स्वरूपात, हे खरं आहे तुमचं म्हणणं, सरकारच्या याच्यामध्ये चुका आहेत, सरकारचं मी बिलकुल समर्थन करत नाही, बिलकुल त्यांना पाठिंबा देत नाही, चुकले सरकार चुकलं तर इतक्या दिवसात येत हे. हां सरकारची काही गोष्टी जे चांगलं ते चांगलं, त्यांनी आयोगाची निर्मिती केली, पटकन सर्वे केला मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि मराठा आरक्षण सगळ्या विधानसभा सदस्यांनी एकमतानं मंजूर केली, ही त्यांची चांगली गोष्ट आहे. परंतु इकडं मात्र कुणबीच्या बाबतीत मात्र ते सगळे सोयरे असेल ते असेल त्याच्यामध्ये, आता त्यांचं म्हणणं आहे की तो प्रोसेसचा भाग आहे, हे 6 लाख हरकती आल्या त्या आम्ही तपासून हे करू आणि ते देऊन टाकू. पण आता त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांचा टोन, त्यांचा जे आलेला राग राज्यकर्त्यांना, ते कितपत लवकर करतील आणि इकडं झालेला कमी, इकडची ताकद झालेली कमी, कारण एसटीतून लई लोक उतरले जातात, हा परिणाम झाला आहे, लोकांच्या विवेक लक्षात आलेला आहे आणि खूपसे लोक खाली उतरलेत, म्हणूनच काल तळतळ चालू होती. बिलकुल 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 भूमिका घेणारे, कायदेशीर रीतीने भूमिका घेता येते ना, आम्हाला पाहण्याचा अधिकार आहे, किती झालं काम पाहतोय आम्ही, लक्ष ठेवते, बिलकुल भूमिका घेऊ. तुम्ही तरी कोण बघायला तर किती तपासले, तुमचा एक तरी प्रतिनिधी आहे का, तुम्ही नेमलात तरी प्रतिनिधी का, बघ किती तपासल्या तुम्ही नोंदी, किती हरकती तपासल्या, 6 लाख हर किती सरकारने किती तपासल्या, काय बदल करा, कधी अंमलबजावणी करता, फक्त तिथूनच बसल्या बसल्या सकाळी उठायचं 9 वाजता आणि शिव्या द्यायचं असं काम नसतं होत. हे पा आरक्षणाचं तेही करत होते, काही काही घटना ह्या कारणीभूत ठरत असतात, टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतात, तिथं ते उपोषण करत होते. त्याच्या आधी त्यांनी त्या धरणे आंदोलन वगैरे केले होतं, खूप दिवसाचे केले होतं, लाठीचार्ज झाला तो रेकॉर्ड झाला,
तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्याच्यातून समाजाची भावना पेटली, त्याच्यातून समाजाने दबाव सरकारवर निर्माण केला आणि त्याच्यातून हे नेतृत्व तयार झालेलं आहे. हे नेतृत्व समाजानं तयार केलेलं आहे. कदाचित यदा कदाचित तिथं दुसरा कोणताही माणूस असता तो नेता झाला असता, असं काय नाही. माझ्या बाबतीत अशी काही घटना घडली नाही. सरकारनं हे आंदोलन मला जी माहिती मिळाली ती लाठीचार्ज झाला यांच्यावर आणि म्हणून दगडफेक झालेली. काय त्यांच्या मनात असेल काय सरकारच्या वेगळं, त्यांच्या एक त्यांना माहिती होतं की हा माणूस अपरिपक्व आहे सरकारला, हे कधी आपल्याला वर नेता येईल कधी कसं येईल. निसर्गाचा एक नियम आहे, जी वस्तू जितक्या वेगात वर जाते तितक्याच वेगात खाली येते. हे प्रकरण असं झाले, कुटीची सभा आज 200 लोकांवर आणि घेतलेला निर्णय परत गावा अंतरवालीतून निघाले. हाची नेमा आता न फिरे माघारी संत सांगतात, निघाले आणि परत मागं येऊन तिथं बसले. आता तिथं काय झालं, सरकारची काय भूमिका आहे आपण पाहता. सरकार शेवटी सरकार आहे ना हो, करील तो काय नो हे महाराव, सरकार जनते हेही करू शकतं. ते व्यवस्थित आपलं काम काढून घ्यायचं, काढलं ना आम्ही असं नाही. 57 लाख ज्या नोंदी मिळाल्या, ऐका ना ऐका ना साहेब, थांबा मी सांगतो तुम्हाला. हा जो लढा चालू होता हा लढा फक्त मराठवाड्यासाठी होता. मराठवाड्यात किती नोंदी सापडल्या, 40,000 सापडल्या आणि उर्वरित महाराष्ट्रात ज्या नोंदी सापडल्यात 56,60,000 हे ऑलरेडी आहेच ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.